निश्चितपणानं गोपीचंद पडळकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती त्या ठिकाणी बाजू घेतलेली आहे किंवा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी ते बैलगाडी शर्यती तिथं भरवत आहेत. आमचा त्याला पाठिंबा आहे, आम्ही सहभागी आहोत त्यामध्ये. मला वाटतं की नाकाबंदी करायला सरकारनं, हे काय अफगाणिस्तान नाही, या ठिकाणी जनतेनं निवडून दिलेलं लोकनियुक्त सरकार आहे, आपण हुकुमशहा नाही आहे. त्यामुळं सरकारनं नाकाबंदीच्या भानगडीत पडू नये, सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, नाहीतर केंद्राकडे तर बोट दाखवावं. कारण मला वाटतं की काही घडलं की बोट केंद्राकडे दाखवायचं, निदान हे बी तसंच करा, तेवढं तरी करा, हाताला बोट आहे तेवढी उचला आणि केंद्राकडे दाखवा. म्हणजे तुम्ही बाळबोध आहात, लहान लेकरासारखं तोंडात बोटं घालूनच काम करायला लागलेला आहात.